वाजी ये द्वारी कीर्तनाची वारी. कोबरा आणि भगवान परमात्मा हे एकच आहेत आणि म्हणून एका जागेवरती बसल्या बसल्या चक्षुषी या सिद्धी या सिद्धीच्या द्वारा संत महात्म्यांना जगात काय चालतं हे सर्व ज्ञान असल्यामुळं त्यांनी त्रिभुवन जे आहे ते त्रिभुवन काल्पनिक नाहीत, त्रिभुवन त्यांनी जाणलेलं होतं आणि म्हणून त्रिभुवन जाणलेलं असल्यामुळं त्यांनी विधान केलं आहे की देवा ऐसा न देखे मी कोणी दुजा तीही त्रिभुवनी. बरं देवा, मी हे कोणाचं ऐकून विधान करतोय असं नाहीत, मी कोणाचं ऐकून विधान करतोय असं नाहीत, तर मी पुराणांचा दर्शन करणारा धांडुळा घेतला आणि मगच माझं मत निश्चित केलं. अभंगाचं तृतीय चरण पाहिली पुराणे धांडुळली दरुशने विठोबा धांडुळली दरुशने. जगद्गुरु तुकोबार म्हणतात की पुराण पाहिली आणि दर्शनकार धांडुळी असं म्हणतात. आता पुराण म्हणजे काय, पुराण म्हणजे काय? अलीकडे पुराण या शब्दाला महाराज फार खाली आणलं आहे. एखाद्या दोन चार माणसं जर पारावरती जर कुचरवट्यावरती जर बोलत बसंत दिसले एखाद्या समोरून जर आला म्हणजे काय लावलंय पुराण, पुराण या शब्दाला एवढं खाली आणलंय. मग पुराण म्हणजे काय? पुरा परंपरा वक्ती पुराणम तत् प्रतितम, किंवा पुराण या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो जन्मांतराणीचो, ज्याच्यामध्ये परंपरेचं लिखाण केलेलं आहेत त्याला म्हणावं पुराण, त्याला म्हणावं पुराण. बरं, आता पुराण या शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला, पुराण या शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला. मग आता नेमकी पुराणं किती? 18 पुराण आहेत. मग महाराज म्हटले आम्ही पुराण पाहिले आणि दर्शनकार धांडुळले, दर्शनकार धांडुळले आणि आम्ही पुराणं पाहून दर्शनकार धांडुळले आणि मगच आमचं मत निश्चित केलं की देवा तुझ्यासारखा शरण जाणाऱ्या त्रैलोक्यामध्ये दुसरा कोणी नाही आणि म्हणून देवा मी तुला सोडून कोणालाही शरण जाणार नाहीत. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे ठाई तुका म्हणे ठाई तुका म्हणे ठाई शांत वाटलं. परमेश्वरामध्ये एकरूप होऊन कसं वाटतं याचा अनुभव मला वाटतं तुम्हालाही आला असेलच. पण आज आपण इथेच थांबतोय आणि पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.